हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम बॅक टू द युट्यूब रोड ऑफ केमिस्ट्री। तुमच्या पुढे एक नवीन रिएक्शन घेऊन आलोय, हॅलो फॉर्म रिएक्शन। हॅलो फॉर्म रिएक्शन कसे आयडेंटिफाय करायचे, बाणावरती काय दिलं, बाणावरती म्हणजे काय, रिएजंट काय वापरला, हे जर कधी विचारलं तर आयडेंटिफाय करण्यासाठी खूप मदत पडेल, ठीक आहे। तर इथं बघून घ्या, Br2 इम्प्रेझन्स ऑफ KOH। काय म्हणतोय, Br2 म्हणजे काय रे बाळा, Br2 म्हणजे आहे ब्रोमिन, जो की एक हॅलोजनचं काम करतोय। मग नाव काय झालं, हॅलो फॉर्म रिएक्शन। पण हे जे काय तू हॅलोजन्स घेणार आहे ते बेस सोबत घ्यायचे तुला। काय म्हणतो मी, बेस सोबत घे, म्हणजे काय, Br2 इन प्रेझेन्स ऑफ KOH म्हणजे बेस आहे, Br2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH हा पण बेस आहे, ठीक आहे, I2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH हा पण बेस आहे, NaOH, ठीक आहे, Cl2 इन प्रेझेन्स ऑफ CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा पण बेस आहे। मग सर Cl2, Br2, I2 हे का वापरले, हे हॅलोजन्स आहेत, हे लागतात आपल्याला, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। मग आता या ठिकाणी एक महत्त्वाचं तुला इम्पॉर्टंट माहिती सांगतो की Br2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH हा जो काही रिएजंट आहे हा दोन ठिकाणी कामाला आलेला आहे, दोन नेम रिएक्शन मध्ये येतो। एक आहे हॅलो फॉर्म रिएक्शन जी की आता आपण बघणार आहोत, आणि Br2 NaOH ह्या ठिकाणी हॉफमन ब्रोमामाइड मध्ये पण कामाला येतोय। मग हॉफमन ब्रोमामाइड मध्ये काय होतंय, प्रायमरी अमाइड मध्ये कन्वर्जन होतं, पण हॅलो फॉर्म मध्ये काय होते ते आता इथं आपण बघणार आहोत। हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो पण लिहून घ्या। त्यानंतर काय म्हणलं मी, हॅलो फॉर्म रिएक्शन मध्ये 3 अल्फा हायड्रोजन लागतात। मग कसं आयडेंटिफाय करायचं, इथं बघ, सपोज मी म्हणलं तुला या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी याचं मेंशन केलं CH3 C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणचं H। मग हा C डबल बॉन्ड O जो काय आहे याचा जो काय नेक्स्ट कार्बन आहे, या कार्बनवरती हायड्रोजन किती येत रे, 3। मग काय झाले, 3 अल्फा हायड्रोजन दिसायला लागले। मग 3 अल्फा हायड्रोजन जर अल्डिहाइड बाबतीत आले तरी देतात, कीटोन बाबतीत आले तरी रिएक्शन देतात म्हणायचं, ठीक आहे। मग हॅलोजन सोबत बेस द्या, ही आपलं टॅग लाईन, काय म्हणायचं, हॅलोजन सोबत बेस द्या। हॅलोजन सोबत दिला बेस, I2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH। मग काय होतं, हा जो काही CH3 चा जो काही तुझा ग्रुप आहे हा CH3 ऍज इट इज घ्यायचा, हे जे काही 3 हायड्रोजन्स आहेत ते 3 हायड्रोजन्स रिप्लेस करायचे, आणि या ठिकाणी तिन्ही ठिकाणी आयोडीन अटॅच करायचं। काय म्हणलं मी, आयोडीन अटॅच करायचं। त्यानंतर काय करायचं, इथला काय ONA हा ONA बाहेर पडतो आणि इथला जो काय हायड्रोजन आहे तो इथे ऍड केला, ठीक आहे। नंतर काय पार्ट राहतो, सी डबल बॉन्ड ओ आणि एच, हा सी डबल बॉन्ड ओ आणि एच, ठीक आहे, आणि हा ONA ऍज इट इज। अशा पद्धतीने या ठिकाणी ही रिएक्शन करते। आणि हॅलो फॉर्म रिएक्शन मध्ये कलरेशन जर विचारलं तर काय सांगणार बाबा, येलो कलर तयार व्हायला, ठीक आहे, येलो कलर त्या ठिकाणी प्रिपरेशन व्हायला लागले, हा येलो कलर या ठिकाणी ते मिळून जाईल, हे एक सगळ्यात महत्वाचं वाक्य। यानंतर तुला विचारतील की हॅलो फॉर्म रिएक्शन कुठले कंपाऊंड देत नाही किंवा कुठले कंपाऊंड देतात, तर ते कसं आयडेंटिफाय केला असतो की सी डबल बॉन्ड ओ, मग तो अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे, याचा नेक्स्ट कार्बन वरती 3 अल्फा हायड्रोजन दिसले की सांगायचं मला काय सांगितलं सरांनी, यस, ते हॅलो फॉर्म रिएक्शन देणार आहे। फक्त या दोन बाबतीत हॅलो फॉर्म रिएक्शन घडत नाही, का घडत नाही ह्याचं रिझन पण इथलं इथं सांगतो, लक्ष दे। इथं काय म्हणलं मी, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, ठीक आहे। मग मला आयडेंटिफाय करता आलं, इकडं सर 3 अल्फा हायड्रोजन दिसायला लागले, मग ह्यानं द्यायला पाहिजे, पण हा देत नाही, का देत नाही ते पण बघू। हा पण बघ, सी डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी CH3, हा अल्फा हायड्रोजन आहे सर, आहेत 3 आहेत, मग हे देईल का, द्यायला पाहिजे, पण हा देत नाही, का देत नाही, इकडं बघ ना काय जोडलंय, ओ आणि एच। मग हा एच कुणा सोबत कनेक्ट आहे, या ऑक्सिजन सोबत कनेक्ट आहे, म्हणजे या ठिकाणी हा रिएक्शन मध्ये भाग घे ऍज कम्पेअर टू इकडचा पार्ट। तेच जर मी इकडं बघितलं, काय, हा हायड्रोजन कोणासोबत कनेक्ट आहे, या नायट्रोजन सोबत कनेक्ट आहे, मग हा रिएक्शन मध्ये भाग घेईल, हा घेणार नाहीये, कारण हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन ऍज कम्पेअर टू कार्बन, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍज कम्पेअर टू कार्बन, त्याच्यामुळे हाच रिएक्शन मध्ये भाग घेईल हायड्रोजन, प्रोटॉनचं काम हा हायड्रोजन दोन्ही ठिकाणचा करेल। म्हणून आपण सांगतो की या ठिकाणी हॅलो फॉर्म रिएक्शन मिळत नाही। मग CH3 C डबल बॉन्ड ओ याच्याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो, ऍसिटिक ऍसिड ही रिएक्शन देत नाहीये, आणि CH3 C डबल बॉन्ड ओ निष्क्रियला आपण ऍसिटामाइड म्हणतो, हा पण ऍसिटामाइड या ठिकाणी रिएक्शन देत नाहीये। जरी आमच्याकडे 3 अल्फा हायड्रोजन असले तरी हे एक्सेप्शन होतं, हे लक्षात ठेवायचं, कशामुळे लक्षात ठेवायचं, बेसिक एक्सप्लेनेशन पण दिलंय की हायड्रोजन कोणासोबत कनेक्ट आहे, ऑक्सिजन सोबत, हायड्रोजन कोणासोबत कनेक्ट, नायट्रोजन सोबत, ऍज कम्पेअर टू इकडचा कार्बन, त्याच्यामुळे आपण सांगतो की हे रिएक्शन मध्ये भाग घेतील, हे घेणार नाही। आणि आपली रिएक्शन कशी घडायला लागेल, आता सांगितल्या पद्धतीमध्ये, कार्बन 3 आयोडीन हायड्रोजन, इथं Br2 असतील 3 ब्रोमिन हायड्रोजन, इथं त्या ठिकाणी I2 असतील 3 आयोडीन हायड्रोजन, अशा पद्धतीने ही रिएक्शन फॉरवर्ड होईल। आणि इकडचं काय करायचं, सोडियम सॉल्ट, इकडचं काय करायचं, सोडियम सॉल्ट,
पोटॅशियम हायड्रॉक्साईड गेलं तर पोटॅशियम सॉल्ट, ठीक आहे, अशा पद्धतीनं. मग याचं रिअल मेकॅनिझम कसं? बरं सर, रिअल मेकॅनिझम सांगायच्या आधी थोडं समजून सांगा इकडचं, पण हे समजून सांगण्याआधी तुला मेकॅनिझम माहिती पाहिजे, समजून घे. मेकॅनिझम विचारणार नाहीयेत पण लक्षात पाहिजे, ठीक आहे. सपोज मी काय म्हणले, 144 बाहेर गेली. 144 म्हणजे काय? आर सी डबल बॉन्ड ओ एच, याला आपण रुपेश 84 म्हणलं होतं, याला आपण हॅलिहाइड असं म्हणतो. जस्ट फॉर फन त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, इथं बघा हा सी एच टू, या ठिकाणी हायड्रोजन, सी एच त्याला कसं लिहिलंय, सी एच टू आणि हायड्रोजन. एक हायड्रोजन रिप्लेस झाला इन प्रेझेन्स ऑफ एन ए ओ एच. कसं झालं सर, कसं झालं ते पण सांगतो. इकडं बघ, मी काय घेतलं, एन ए ओ एच घेतला. एन ए ओ एच मध्ये ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज इज इन द फॉर्म ऑफ लोन पेअर आहे, ठीक आहे. मग हा ओ एच कोणाकडे जाईल, या हायड्रोजन कडे जाईल. ओ एच आणि एच वॉटर मॉलिक्युल बाहेर पडलं, ठीक आहे. आणि वरतून काय केलं, एन ए ओ एच सोबत आयोडिनचे ऍडिशन. मग या ठिकाणी आयोडिन गेला, कोण लागला, हायड्रोजन गेला आणि कोण लागला, आयोडिन लागला. पण हा आयोडिन कसा लागला, इथं बघ कसं होतं, केमिकॅलिझम होते वेळेस हा हायड्रोजन ज्यावेळेस रिप्लेस होतो त्यावेळेस या कार्बनची व्हॅलन्स असते 3 का, कारण इथं बघ ना, हा या ठिकाणी 2, हा तिसरा आणि हा चौथा. पण हायड्रोजन निघून गेल्यावरती हा बॉन्ड पण ब्रेक होईल, मग काय राहतं तुझ्या पुढं, फक्त हे 2 आणि 1 3. मग कार्बनची व्हॅलन्स ही 3 व्हायला लागली, जे की शक्य नाही. मग या ठिकाणी कार्बनवरती येतो निगेटिव्ह चार्ज. मग ज्या वेळेस इथं कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज यायला लागला, त्यावेळेस हा निगेटिव्ह चार्ज कुणाला बघणार आहे, या आयोडिनकडे बघणार आहे. मला काहीतरी मदत कर, माझ्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, माझे इलेक्ट्रॉन्स तुला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने मध्ये हा आयोडिन या ठिकाणी इकडे येईल आणि सी एच टू या ठिकाणी आय बनल. पण मी काय सांगितलं होतं, तिन्ही हायड्रोजन रिप्लेस करायचे. मग आणखीन मी या ठिकाणी काय केलंय, या ठिकाणी 2 हायड्रोजन दिसायला लागले सर. मग हे 2 हायड्रोजन कसे रिप्लेस करणार मी, या ठिकाणी 2NaOH 2 I2 घेणार. मग 2 I2 घेतलं की दोन्ही हायड्रोजन रिप्लेस झाले. बघ हे दोन्ही हायड्रोजन रिप्लेस झाले, खालचा आयोडिनला आयोडिन आहे, तिथे आहे, ठीक आहे. पुढं काय दिसायला, सी डबल बॉन्ड ओ आणि एच. मग हा ठिकाणचा जो काय सी डबल बॉन्ड ओ आणि एच तुला दिसतोय, याच्यामध्ये थोडी जरा गफलत होते, इथून खरं रिअल मेकॅनिझम सुरू होते. काय, सी डबल बॉन्ड ओ आणि इथे या ठिकाणी एच. मग आता काय होणार आहे, आणखीन या ठिकाणी एके दिवशी काय होतंय, NaOH येतोय. NaOH वरती काय, ऑक्सिजन कडे लोन पेअर आहे. मग हा या ठिकाणी इकडे जायचा प्रयत्न करतोय, इकडे गेला तर याला लक्षात येते की या ठिकाणचे तिन्ही हायड्रोजन रिप्लेस झालेत, तिन्ही आयोडिन आलेले आहेत. मग आता मी काय करू म्हणतो, मग याला तर भाग घ्यायचा आहे रिएक्शन मध्ये. मग हा काय करतो, या कार्बनला पाहतो, हा निगेटिव्ह पार्ट कार्बनला पाहतो आणि कार्बनला म्हणतो मला तुझ्या जवळ घे. मग जवळ घेतलं, कसं घेतलं, हा OH मायनस या ठिकाणी आला. मग OH जर इकडे यायला लागलं तर कार्बन किती किती बॉन्ड, हा 1 हा 2 हा 3 4 आणि खालचा होणारा 5वा. मग 5-5 बॉन्ड जर बनत असतील तर कार्बन सॅटिस्फाय आहे का, नाही आहे. मग कार्बन काय म्हणतो, हा जो काय डबल बॉन्ड ओ आहे, या डबल बॉन्ड ओ मध्ये जे पाय बॉन्ड आहे, हे पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी या ऑक्सिजन कडे जातील, इज इन द फॉर्म ऑफ लोन पेअर, निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी क्रिएट होईल. मग निगेटिव्ह चार्ज कसा क्रिएट झाला, इथं बघ हा निगेटिव्ह चार्ज खालून काय आला, हा OH आला. मग खालून OH यायला लागलाय, वरती त्या ठिकाणी ओ मायनस आहे, ठीक आहे. मग बघायला गेलं तर काय होतंय, हा निगेटिव्ह चार्ज काय म्हणतो, मला रिएक्शन मध्ये भाग घ्यायचे, माझ्यासोबत अन्याय झालेला आहे, तो पुन्हा या ठिकाणी अटॅक करत आणि ऑक्सिजन कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रिपरेशन तयार करण्यासाठी मदत करत, ठीक आहे, डबल बॉन्ड या ठिकाणी क्रिएट करतो. डबल बॉन्ड आला की मग हा OH काय होतोय, याला पाहुणा आहे, मग तो पाहुणा बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. नळी नाही तर असलं तरी कार्बन काय करतो, धक्के मारतो, ठीक आहे. मग आता या रिएक्शन मध्ये खराब डिसिप्लिन पुढे सुरू होतोय. काय होणार आहे, हा निगेटिव्ह चार्ज या ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये काय म्हणतोय, मला बॉन्ड क्रिएट करायचं आहे, माझी जागा मला पाहिजे म्हणतोय. हे पाहुणा वगैरे काय आहे ते नंतर, ठीक आहे, हा पाहुणा बाहेर काढा म्हणतोय. मग OH मायनस सहजासहजी निघायला लागलाय, कधी निघायला लागलाय, हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड त्या ठिकाणी क्रिएट करण्यासाठी मदत करत असेल तर त्यावेळेस होणार आहे. मग आता रिएक्शन काय होणार आहे, जर या ठिकाणी ऑक्सिजन सारखं सारखं जर वरचा निगेटिव्ह चार्ज डबल बॉन्डच्या फॉर्म मध्ये खाली यायला लागला तर रिएक्शन तुमची काय होते, बॅकवर्ड डायरेक्शन ला जाते. आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शन पाहिजे का, नाही, आपल्याला रिएक्शन कॅरी फॉरवर्ड करायची या दोन प्रोडक्ट मध्ये. मग आपण बघायला गेलं तर ही रिएक्शन इथंच थांबायला लागली किंवा पाठीमागे बॅकवर्ड साईडला यायला लागले. मग आपण काय करतो, डायल्यूट NaOHचा वापर न करता OH मायनस आयन्स जितके जास्त वाढवता येईल तेवढं वाढवायचा प्रयत्न करतो. म्हणजे OH मायनस तर कधी वाढेल, ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड NaOH चूज करता त्यावेळेस. मग कॉन्सन्ट्रेटेड NaOH घेतला की हा OH मायनस काय एकदम स्ट्रॉंग बनतोय. मग हा निगेटिव्ह पार्ट इकडे बघण्याचा प्रयत्नच करत नाहीये. मग निगेटिव्ह पार्ट या ठिकाणी सिंगल बॉन्ड त्या ठिकाणी क्रिएट करत. पण बघायला गेलं तर मग हा बॉन्ड या ठिकाणी स्टेबल व्हायला लागला.
पण कितीही जरी झालं तरी कार्बन कार्बन मध्ये या ठिकाणी काय होतंय, पुन्हा वाढणं होतात. हा कार्बन शेजारच्या कार्बनला सांगतोय इथं बघ बरे व्यवस्थित काय लक्षात यायला लागले, हा OH आहे, हा O- आहे, ठीक आहे. वरचा निगेटिव्ह चार्ज आहे, काही करून मला स्टेबल करायचंय ऑक्सिजनला. मग ऑक्सिजन या कार्बनला सांगतो तू काही कर, मला काही घेणं देणं नाही आहे पण मला स्टेबल करायचंय. मग ऑक्सिजन या कार्बनला सिग्नल देतो. हा कार्बन या ओएचला तर काढू शकत नाहीये, का, कारण कॉन्सन्ट्रेटेड इनएच वापरलेले ओएचच्या ठिकाणी फीड बसलं. मग कार्बन कार्बन मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते ब्रेक होतात आणि हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होऊन या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येतो, जी की या पद्धतीमध्ये इथं मेन्शन केलेला आहे. इथं बघ, मग कार्बनवरती काय झाला, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज झाला ह्या कार्बन कार्बन मधले बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे, ठीक आहे. मग आता हा निगेटिव्ह चार्ज इथे येऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येतोय. मग बघितलं तर काय लक्षात येईल तुझ्या, या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज यायला लागलाय, हा बॉन्ड ब्रेक झाला, ही स्पेसिस वेगळी पडली आणि मध्ये या ठिकाणी प्लस तस आहे. मग राहिलं काय, सी ओ ओएच, सी ओ ओएच आणि इकडचा याच्याला एच आज. मग बघितलं तर काय होतंय, हा कार्बन निगेटिव्ह असल्यामुळं हा कार्बन जर व्यवस्थित इथं बघितलास तर ह्या आयोडीन सोबत कंबाईन आहे. कार्बन काय करतो, स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज नको म्हणतोय. मग कार्बन म्हणतो या आयोडीनला तुम्ही माझे इलेक्ट्रॉन्स घेताल करी, तर घेताल म्हणते, ठीक आहे. करण्याच्याकडं डी ऑर्बिटल आहे, आयोडीन कडे काय आहे, डी ऑर्बिटल आहे, म्हणून त्या ठिकाणी तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ट्रान्सफर होतील, ठीक आहे. मग आयोडीन कडे आहे, ब्रोमिन आला इथं तरी पण ब्रोमिन या ठिकाणी घेतील, सीएल टू आला तरी या ठिकाणी सीएल टू घेतील, पण जर फ्लोरिन वगैरे आलं तर फ्लोरिन कडे डी ऑर्बिटल नसते हे लक्षात घ्या. मग फ्लोरिन कडे जर डी ऑर्बिटल नसेल वरचे इलेक्ट्रॉन खाली कॅरी करण्यासाठी, तर आपण म्हणून या ठिकाणी फ्लोरिनचा यूज करायचा नाहीये. म्हणून आपण बाणावरती कधी पण आय टू बी आर टू किंवा सीएल टू देतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आय टू बी आर टू किंवा सीएल टू फ्लोरिन देत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. मग आता पुढे काय झालं, हा निगेटिव्ह चार्ज कोणाला पाहतो, हा ओ एच मायनस मध्ये, हा निगेटिव्ह ओ मायनस एच प्लस. मग या प्रोटॉनला पाहतो, मग प्रोटॉनला पाहिले की हा एच प्लस इकडे येईल आणि या ठिकाणी कार्बन स्टेबल होईल, जे की स्टेबल या ठिकाणी तो दाखवेल. बघ, मग इथं काय आले, हा ओ मायनस वरचा जो काय एनी आहे, हा एनीला एनी, हा ओला ओ या ठिकाणी, मायनसला मायनस, हा सोडियम सॉल्ट या ठिकाणी प्रिपरेशन मध्ये भाग घेईल, हा सेपरेट होईल आणि हा सेपरेट, म्हणून म्हणतो हायड्रोजन पण या ठिकाणी ऍड होणार आहे या रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये, ठीक आहे. तर ही रिएक्शनचं मेन मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम विचारणार नाहीये पण लक्षात असणं गरजेचं आहे, ठीक आहे, कारण कळत ऍक्च्युली काय व्हायला लागले. सपोज मी म्हणला मग हे दोन त्या ठिकाणी घेतले तर देतील का रे, नाही, याचं एक्सप्लेनेशन दिलं, ठीक आहे. आता खालचं सांगा, आयडेंटिफाय द फॉलोविंग फॉलोविंग रिएजंट किंवा फॉलोविंग सबस्टन्सेस त्या ठिकाणी हॅलो फॉर्म रिएक्शन दाखवतील का, तर दाखवणार नाहीये, का दाखवतील ते आपण बघूया. सी डबल बॉन्ड ओ आणि एच, इकडे आय सी असते हा दाखवल का, यस, सी डबल बॉन्ड ओच्या इकडे सी असते म्हणजे हा दाखवल, ठीक आहे. आता इथं बघितलं तर काय लक्षात येईल तुझ्या, सी डबल बॉन्ड ओ आर इकडे सी असते हा पण दाखवल, ठीक आहे. इथं बघितलं तर काय लक्षात येईल, ओ एच आहे, ओ एच चा जो काही नेक्स्ट कार्बन आहे त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो. या अल्फा कार्बन वरती जर बघितलं तर किती हायड्रोजन दिसायला लागले तुला, सर दोन दोन दिसायला लागले, इकडे बघितलं तर तीन तीन दिसायला लागले, मग हा भाग घेईल का, घेईल, हा अल्कोहोल भाग घेतो, याला आपण इथेनॉल असं म्हणतो. इथेनॉल हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो, नोट डाऊन करा, का दाखवतो, कारण इथेनॉलचं जर ऑक्सिडेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला एक अल्डिहाइड मिळतो, ठीक आहे, सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि एच, त्याला आपण इथेनॉल असं म्हणतो, ठीक आहे, हा अल्डिहाइड. मग इथं बघितलं तर हा सी डबल बॉन्ड ओ आहे, या ठिकाणी सी एस थ्री आहे, या सी एस थ्री मध्ये चेकआउट केलं तुझ्या लक्षात येईल की कार्बन कडे तीन तीन हायड्रोजन्स आहेत, हे पण हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतील, ठीक आहे. इथं बघितलं सी एस थ्री सी एच ओ एच आणि इकडच्या साईडला आर आहे, हा ओ एच इथं कार्बनवरती कनेक्ट आहे, इकडे बघितलं तर या ठिकाणी तीन हायड्रोजन्स आहेत, इथं तरी एकच दिसायला आहे, याचं ऑक्सिडेशन करता येईल का, यस, करता येईल. ऑक्सिडेशन केलं की काय, सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि आर, मग हा सी डबल बॉन्ड ओ या ठिकाणी इकडे बघितलं तर सी एस थ्री दिसायला तीन तीन हायड्रोजन्स आहेत, म्हणजे हे पण रिएक्शन त्या ठिकाणी दाखवेल, हे चारही त्या ठिकाणी रिएक्शन हॅलोफॉर्मची दाखवतील. मग राहिलं आता इकडचं, इथं बघ सी ओ एच आणि इकडच्या साईडला सी एच टू, या फंक्शनल ग्रुपच्या इकडच्या साईडला बघितलं तर सी एच टू दिसायला लागले, सर मग हा रिएक्शन मध्ये भाग घेईल का, नाही घेणार, सर हा रिएक्शन मध्ये भाग घेईल का, नाही घेणार, ठीक आहे, हे लक्षात घ्या. इथं बघितलं तर हा सी डबल बॉन्ड हो, इकडे सी एच थ्री, हा भाग घेईल, तीन तीन हायड्रोजन्स आहे, ठीक आहे. इथं किती होते रे, दोन दोन आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या, इथं दोन दोन आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर आता इथं बघितलं तर काय, इथंही सी एस थ्री इथं आहे, इथं बघितलं तर का सी डबल बॉन्ड इकडे सी एच टू इथं नाही पण इकडं आहे, हा पण हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवत, पुन्हा सी डबल बॉन्ड रिंग रिंग
सर रिंग रिंग आहे, कार्बन आणि हायड्रोजनचा उल्लेखच केला नाही, तीन हायड्रोजन आहे नाही सोडून द्या इथं बघ इथं तर काय लक्षात द्यावं लागेल तुझ्या सर डबल बॉन्ड ओ कनेक्ट आहे कुणाला या रिंगला मग इथं किती बॉन्ड आहे तरी दोन कार्बन काय करतो चार बॉन्ड प्रिपरेशन इथं दोन हायड्रोजन इथे दोन हायड्रोजन मग बघा बरं या डबल बॉन्डच्या इकडं आणि इकडं किती ते दोन दोन हायड्रोजन दिसायत आपल्याला किती पाहिजेत तीन तीन मग दोन्हीकडे जर नसतील तर हे पण त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये भाग घेणार नाहीये तर अशा पद्धतीने आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे ट्रिक काय देते तुम्हाला की हा फंक्शनल ग्रुप वेगळा याला ओ मायनस एन ए प्लस करा आणि या ठिकाणी तीन आयोडीन एक हायड्रोजन लावून द्या आयोडीन असेल तर आयोडीन क्लोरीन असेल तर क्लोरीन ब्रोमीन असेल तर ब्रोमीन पण क्लोरीन यूज करायचा नाहीये ठीक आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच